Learning is indeed a fun with Learn Easy Swayam. Welcome again friends in our channel Learn Easy Swayam. Our today's topic is part 3 of types of verbs and basically we are going to focus on gerund. विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पहिला व्हिडिओ जो आहे तो gerund या क्रियापदाच्या प्रकाराशी निगडीत असला तरी आपल्या टाइप्स ऑफ वर्ब या सीरीजमधला तो तिसरा व्हिडिओ आहे. जेरंडसाठी तो एकमात्र आणि स्वतंत्र असा डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ ठरेल पण तरीही टाइप्स ऑफ वर्ब्सच्या सीरीजमधला तो थर्ड असेल हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला माझा शिकवण्याची पद्धत आवडत असेल, व्हिडिओ आवडला, तर नक्कीच चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या कमेंट्स असतील तर त्याही देत चला. वर्ब आपण आपल्या भाग 2 टाइप्स ऑफ वर्ब्स या सीरीजमधला फायनाईट वर्ब्स आणि नॉन फायनाईट वर्ब्स यांची पूर्ण तोंडओळख तसेच व्याख्या आणि काही त्यांची उदाहरणं पाहिली होती. आता नॉन फायनाईट वर्ब्समधला जेरंड याच्यावर पूर्णतः फोकस असणारा हा आपला तिसरा व्हिडिओ असेल आणि तदनंतरच्या 2 सिरीज इन्फिनिटिव्ह आणि पार्टिसिपल्सवर असणार आहेत. चला तर मग स्टार्ट करूयात. पहिल्यांदा रिव्हिजनपासून सुरू करूयात. हाऊ टू आयडेंटिफाय नॉन फायनाईट वर्ब. फर्स्ट ऑफ ऑल, इफ यू ऑब्झर्व, नॉन फायनाईट वर्ब्स डज नॉट शो टेन्स. ते क्रियापदाचा काळ दाखवत नाहीत, म्हणजेच त्याच्यामुळे वाक्य कोणत्या काळात प्रेझेंट टेन्समध्ये, पास्ट टेन्समध्ये का फ्युचर टेन्समध्ये चाललेलं आहे हे आयडेंटिफाय करता येत नाही. आणि म्हणूनच नॉन फायनाईट वर्ब जे आहे हे कधीही वाक्याचे मुख्य क्रियापद नसते. देअरफोर अ नॉन फायनाईट वर्ब इज नेव्हर द मेन वर्ब इन द सेंटेन्स. देन व्हॉट इट फंक्शन्स, मग त्यांचं काम काय असतं? जर ते वाक्याचा काळ दाखवत नाही, परत ते क्रियापदाचा वाक्यातलं मुख्य क्रियापद नसतात, तर नॉन फायनाईट वर्ब्स फंक्शन ॲज अ नाउन, नाम म्हणून कार्य करतात, ॲज अन ॲडजेक्टिव्ह, विशेषण म्हणून वाक्यातलं कार्य करतात, ॲज अन ॲडवर्ब्स, क्रियाविशेषणं म्हणून काम करतात, आणि मुख्य क्रियापदामधल्या काळाचे दर्शन करणाऱ्या फायनाईट वर्बसोबत जोडूनसुद्धा ते कित्येकदा येत असतात. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की 3 मुख्य प्रकार आहेत नॉन फायनाईट वर्ब्सचे. त्यातला पहिला जेरंड, सेकंड इन्फिनिटिव्ह, तिसरा पार्टिसिपल, आणि पार्टिसिपलमधला प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल हे 3 उपप्रकार पडतात. बघा आता आपण त्याची एक्झाम्पल्स पाहूयात. नाऊ वी आर गोइंग टू सी एक्झाम्पल्स ऑफ दीज 3 टाईप्स ऑफ नॉन फायनाईट वर्ब्स. इफ यू ऑब्झर्व अँड ऑन द बेसिस ऑफ बर्ड आय व्ह्यू यू विल इझिली अंडरस्टँड व्हॉट द एक्झॅक्ट फंक्शन ऑफ द पर्टिक्युलर नॉन फायनाईट वर्ब. त्या नॉन फायनाईट वर्बचं मुख्य कार्य काय आहे हे त्याला पाहूनच लगेच कळतं. बघा जेरंडमध्ये तुम्ही पाहिलं तर कुकिंग इज माय हॉबी, गार्डनिंग इज डिफिकल्ट. इन द व्हेरी पर्टिक्युलर सेंटेन्सेस कुकिंग अँड गार्डनिंग आर जेरंड्स. इट इज इझी टू अंडरस्टँड. इन्फिनिटिव्समध्ये बघा, इन्फिनिटिव्स जी असतात ती 2 प्रकारे असतात. विथ टू, टू कुक, टू डान्स. बट विथ द मेन वर्ब दिस टू कुक टू डान्स आर दीज एक्झाम्पल्स आर कंटिन्यूड विथ द मेन वर्ब हे लक्षात घ्यायचं आहे. तदनंतर बेअर इन्फिनिटिव्हसुद्धा असतात, त्याच्यामध्ये टूचा समावेश. पुरुषवचनानुसार काळात वाक्यामध्ये आलेले इन्फिनिटिव्ह हे प्रत्येक वेळी टूने येईल असे नाही. त्याचबरोबर पार्टिसिपल्सचा जर विचार केला तर देअर आर 3 टाईप्स ऑफ पार्टिसिपल्स, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल्स अँड परफेक्ट पार्टिसिपल्स. या प्रत्येकाचा डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ आपण नंतर पाहणार आहोत. पण साधारण 10वीतल्या 1 मार्काचा प्रश्न म्हणा किंवा अर्ध्या गुणांचे प्रश्न, फक्त अंडरलाईन करायचं असतं, आयडेंटिफिकेशन असतं. म्हणून मी हे एक जनरल कॉमन स्लाईड दिली आहे. पण तरीही आपण धातुसाधित नाम म्हणजे काय याचा अत्यंत सविस्तर अभ्यास आत्ता करणार आहोत. बघा, जेरंड इज अ वर्ड एंडिंग विथ इन आय एन जी दॅट इज मेड फ्रॉम अ वर्ब अँड यूज्ड लाईक अ नाऊन. फर्स्ट ऑफ ऑल ही गोष्ट क्लिअर करा, जेरंड जे आहे ते धातुसाधित नाम म्हणून कार्य करते. ते क्रियापदापासून जरी बनलेले असले तरी वाक्यामध्ये ते नाऊन म्हणून काम करते, कारण पुढे येणारा पार्टिसिपल हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आय एन जीचं इन्सर्शन असतं, पण त्या पार्टिसिपल्सचा उपयोग हा वाक्यातील विशेषण, धातुसाधित विशेषण म्हणून केला जातो. हा फरक बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही, तो पुढे मी एक्सप्लेन करणारच आहे. बघा, क्रियापदापासून बनलेले पण वाक्यात नाम म्हणून उपयोगात येणारे धातुसाधित नाम म्हणजेच तुमचे जेरंड, कृदंत असंही त्याला बरेचदा म्हटलं जातं. एक्झाम्पल पाहूयात. कुकिंग इज माय हॉबी, पाककला हा माझा छंद आहे.
गार्डनिंग इज डिफिकल्ट, बागकाम अवघड आहे. म्हणजे कुकिंग गार्डनिंग दिसताना आय एन जेचं इन्सर्शन आहे, पण ते वाक्यामध्ये नाऊन म्हणून आलेले आहेत, नामं म्हणून आलेले आहेत. ही फक्त जेरंडची तोंडओळख झाली. त्याचं डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस आपण पुढे पाहूयात. व्हर्ब प्लस आय एन जी हा शब्द ट्रान्झिटिव्ह मेन व्हर्बला जोडून वापरलेला असतो, तेव्हा त्याला जेरंड असे म्हणतात. व्हर्ब पण आय एन जी हा शब्द ट्रान्झिटिव्ह मेन व्हर्बला, ट्रान्झिटिव्ह किंवा मेन व्हर्ब दोन्ही एकाच प्रकारात असतात, आणि त्याला जोडून वापरलेला जर पुढे आय एन जीनं सुरू होणारं वेगळं क्रियापद अजून वाक्यात आलं असेल तर ते क्रियापदाचं काम करत नाही, नामाचं काम करतं, त्याला जेरंड असे म्हणतात. मूळ धातू रूट व्हर्बवरून अथवा क्रियापदावरून साधलेला शब्द म्हणजेच धातू साधित. बघा, डान्स नाचणे मूळ धातू, डान्स हा मूळ धातू आहे, आणि डान्सिंग त्याला आय एन जी जोडून जेव्हा वाक्यात तोच डान्सिंग हा शब्द नाम म्हणून येतो आहे, तेव्हा नाचणं किंवा नृत्य हा माझा छंद आहे, म्हणजे नाच करत आहे नाही तर नृत्य, या अर्थानं तो जेरंड म्हणून आलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जेरंड्स आर द वर्ड्स दॅट आर फॉर्म्ड विथ द वर्ब बट ॲक्ट्स ॲज नाऊन. प्रेझेंट पार्टिसिपल डू नॉट ॲक्ट्स ॲज नाऊन, म्हणजेच लक्षात घ्या, पुढे येणारा नॉन फायनाईट वर्बमधला प्रेझेंट पार्टिसिपल हा जो प्रकार आहे तो नाम म्हणून कार्य करत नाही. इन्स्टेड दॅट दे ॲक्ट ॲज मॉडिफायर्स ऑर कम्प्लीट प्रोग्रेसिव्ह वर्ब. म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये मी साधं सरळ सांगितलं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असू दे, पास्ट कंटिन्युअस टेन्स असू दे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स असू दे, ते वाक्यामधली प्रोग्रेसिव्ह सेन्स दाखवतात, चालू असणारी क्रिया दाखवत असतात. त्यामुळे पहिल्यांदा जेरंड आणि पार्टिसिपलमधला फरक समजून घ्या. Find gerunds in sentence, it just look a verb plus ing that is used as noun. म्हणजेच बघा, वाक्यातले जर तुम्हाला जेरंड ओळखायचं असेल तर व्हर्बमध्ये आय एन जी असणारा शब्द पण नाम म्हणून वापरलेला शब्द आपल्याला कळाला की आपल्याला पटकन ते जेरंड आहे हे ओळखता येतं. जेरंड ॲज अ सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स, म्हणजेच काय, तर नाम म्हणून आलेला आणि शिवाय वाक्याचा कर्ता म्हणून आलेलं जेरंड कशा पद्धतीनं असतं ते पाहूयात. कुकिंग इज डिफिकल्ट, इथे बघा, सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट ही जर सिरीज तुम्ही नीट पाहिली, कुकिंग इज सब्जेक्ट वेअर ॲज इज इज व्हर्ब अँड डिफिकल्ट इज प्रेडिकेट, इट इज नॉट एक्झॅक्टली ॲज अन ऑब्जेक्ट बट कुकिंग इज द सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स. ईटिंग फूड इन टाईम इज नेसेसरी, आता इथेही बघा, ईटिंग फूड ही जी आहे ही फ्रेजल आलेली आहे, त्याच्यातला ईटिंग हा शब्द सब्जेक्ट म्हणून वाक्यात येत आहे. धातुसाधित नाम वाक्याचा कर्ता म्हणून हे आपण इथे पाहिलेलं आहे. तदनंतर बघा, ॲज डिरेक्ट ऑब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स, म्हणजेच काय मुलांना, इथे लक्षात घ्या, आय लाईक स्पीकिंग सॉफ्टली, म्हणजे इथे जेरंड जे आहे ते नाम म्हणून जरी आलेलं असलं तरी ते वाक्यातला कर्म म्हणून आलेलं आहे. आय लाईक स्पीकिंग सॉफ्टली, आय हा सब्जेक्ट आहे, लाईक हे मुख्य क्रियापद आहे, तर स्पीकिंग हे जे आहे हे ऑब्जेक्ट आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे, ते कर्म आहे. आय प्रिफर गोईंग आउट फॉर अ चेंज, मी बाहेर जाण्याला जास्त प्राधान्य देईल बदल म्हणून. या वाक्याचा जर तुम्ही अर्थ नीट पाहिलात तर इथे पुन्हा आय हा सब्जेक्ट आहे, प्रिफर हे व्हर्ब आहे, आणि गोईंग आउट फॉर अ चेंज ही तसं म्हटलं तर ऑब्जेक्ट फ्रेज होईल आणि त्याच्यामध्ये तो ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. पुढे बघा, म्हणजेच इथे धातुसाधित नाम हे कर्मपूरक म्हणून आलेलं आहे, कर्मासाठी पूरक असणारा किंवा स्वतः डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे थेट कर्म असतानाही जेरंडचा उपयोग वाक्यात होत असतो. जेरंड ॲज अन ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोझिशन, म्हणजे प्रेपोझिशनचे कर्म म्हणून कशा पद्धतीने येते ते आपण पाहूयात. बघा, शब्दयोगी अव्ययापूर्वी किंवा नंतर कर्म म्हणून जेव्हा धातुसाधित म्हणजे जेरंड येतं तेव्हा इंग्रजीमध्ये सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसं असेल. आय विल बी इंटरेस्टेड इन टॉकिंग इन फ्रंट ऑफ मॉम. आय विल बी इंटरेस्टेड, आय इज सब्जेक्ट वेअर ॲज विल बी इंटरेस्टेड इज वर्ब अँड ॲट द सेम टाईम इन टॉकिंग इन फ्रंट ऑफ मॉम, म्हणजे शब्दयोगी अव्यय जे आहे प्रेपोझिशन ते आहे जे आहे त्या प्रेपोझिशन पूर्वी किंवा नंतरही जेरंडचा उपयोग केलेला असतो तेव्हा ते ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोझिशन असते, तेव्हा ते धातुसाधित नाम शब्दयोगी अव्ययाला पूरक असते. दुसरं एक्झाम्पल बघा, वुड यू लाईक टू डान्स इन्स्टेड ऑफ वॉचिंग अ मूव्ही. वुड यू लाईक टू डान्स इन्स्टेड ऑफ वॉचिंग मूव्ही, इथे बघा हे सुद्धा शब्दयोगी अव्यया
नंतर आलेलं जेरंड आहे, त्यामुळे या पद्धतीने तुम्ही ते लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक वेळी फक्त जेरंड म्हणजे आय एन जी आयला मला लगेच आयडेंटिफिकेशन येते इथपर्यंतच आपल्याला समजावून घेणं गरजेचं नाही आहे. तर जेव्हा डिफिकल्टी लेवल तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची वाढत जाते तेव्हा अशा पद्धतीनं इन डिटेलिंग करून क्वेश्चन्स फ्रेम होत असतात, त्यामुळे ते नक्की धातुसाधित नाम फक्त आय एन जी लागलं म्हणजे हा अत्यंत जुजबी आणि वरवरचा अभ्यास झाला. पण यू हॅव टू स्टडी इन डिटेल अँड विथ इन डेप्थ. अत्यंत सखोल अभ्यास करण्यासाठी म्हणून ही स्लाईड आणि या पद्धतीनं मी जेरंटचं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, जेरंट ॲज अ सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. राधाज पॅशन इज सिंगिंग. राधाज पॅशन इज सिंगिंग. सब्जेक्ट म्हणजे राधा. राधा या कर्त्याच्या कर्माशी रिलेटेड आणि शिवाय राधाच्या स्वभावाचा, व्यक्तिगत गुणदर्शनाचा किंवा तिच्यातल्या चांगल्या क्वालिटीचं गुणदर्शन करणारी कॉम्प्लिमेंट म्हणून जेरंड वापरलं गेलेलं आहे. गुणदर्शन म्हणून जेरंड वापरलं गेलेलं आहे. किड्स इम्पॉर्टंट वर्क इज डुईंग होमवर्क. व्हॉट इज किड्स इम्पॉर्टंट वर्क? इज डुईंग होमवर्क. अभ्यास करणं हे त्यांचं अत्यंत महत्त्वाचे काम आहे. म्हणजेच इथे डुईंग हे जेरंड जे आहे ते विद्यार्थ्यांच्या लहान मुलांच्या अभ्यास करण्याचं महत्त्व उद्बोधित करत आहे. म्हणजेच बघा, धातुसाधित नाम हे विषयपूरक म्हणजे कर्तापूरक सब्जेक्ट म्हणून त्याला कॉम्प्लिमेंट करणारं, कर्त्याला पूरक असणारं आहे. विषय म्हणजे इथे कर्ता, सब्जेक्ट ही गोष्ट लक्षात घ्या. जेरंट आफ्टर सर्टन एक्सप्रेशन. कुठल्याही भावभावनेनंतर आणि तुम्ही व्यक्त केलेल्या भावानंतर जेरंटचा उपयोग केला जातो. वॉव ड्रॉइंग इज माय फेवरेट पास टाईम. इट इज इझी टू अंडरस्टँड अँड आफ्टर युअर एक्सप्रेशन यू कॅन इझिली यूज जेरंट टू फ्रेम सेंटेन्स. आता बघा, पहिल्यांदा नाउन फ्रेज म्हणजे काय ते आपण समजावून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. नामवाचक वाक्यांश म्हणजे काय? नाउन फ्रेज म्हणजे अर्थपूर्ण नामवाचक शब्द किंवा नामवाचक वाक्यांश. म्हणजेच इंग्रजी वाक्यामध्ये नाउन म्हणून वापरल्या जाणाऱ्या फ्रेजला नाउन फ्रेज असे म्हणतात. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज फ्रेज? फ्रेज म्हणजे वाक्यांश, 2 ते 3 शब्दांचा अर्थपूर्ण समूह. म्हणजे कसं ते तुमच्या आता एक्झाम्पलमधनं लक्षात येईल. बघा, पहिल्यांदा फ्रेज कोणती आहे या वाक्यातली? स्पीकिंग विथ फ्लुएन्सी. ही जी पिवळ्या रंगात दाखवलेली आहे ती फ्रेज आहे आणि ती फ्रेज इथे नाउन फ्रेज आहे. आणि त्याचबरोबर तो नामवाचक वाक्यांश जो आहे त्याच्यामध्ये धातुसाधित नामाचा उपयोग केला गेलेला आहे. स्पीकिंग विथ फ्लुएन्सी इज अ स्किल. बोलण्यातील अस्खलितपणा हा एक अर्थपूर्ण वाक्यांश झाला. या 3 शब्दांचं मिळून एक अर्थपूर्ण छोटा वाक्यांश, पूर्ण वाक्य नाही, वाक्यातला ठराविक गट. याच्यामध्ये बघा, स्पीकिंग विथ फ्लुएन्सी, इथे क्रियापद येत नाही आहे, सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट येत नाही आहे. पिवळ्या रंगातल्या स्पीकिंग विथ फ्लुएन्सीबद्दल मी बोलते आहे, पण हा अर्थपूर्ण छोटासा वाक्यांचा गट आहे. हे क्रियापदाचा समावेश नसतो. पण इथे स्पीकिंग हे नॉन फायनाईट वर्ब आहे आणि ते इथे नाउन सब्जेक्ट म्हणून आलेला आहे वाक्याचा. नाउन फ्रेज स्टार्टेड विथ जेरंड ॲज सब्जेक्ट. जेरंडने सुरू झालेली नाउन फ्रेज, नामवाक्यांश, जर वाक्याच्या पहिल्या स्थानी वापरला असेल तर त्या संपूर्ण शब्दसमूहाला म्हणजेच त्या वाक्यांशाला सब्जेक्ट समजावे, कर्ता समजावे. कसं काय? बघा, ड्रिंकिंग ल्यूक वॉर्म वॉटर इन द मॉर्निंग इज ॲन आयडियल मॉर्निंग रुटीन. म्हणजे ईज पूर्वी आलेली येलो कलरमध्ये दाखवलेली संपूर्ण मोठी नाउन फ्रेज ही त्या वाक्याचा सब्जेक्ट आहे. बघा अर्थ मराठीत, बघा, सकाळी कोमट पाणी पिणे हा पूर्ण मोठी एक नाउन फ्रेज, नाम वाक्यांश आहे आणि तो वाक्याचा कर्ता आहे, सब्जेक्ट आहे. हा आदर्श नित्यक्रम आहे. म्हणजे जरी मोठे शब्द किंवा मोठे वाक्य बनवताना मुलं बरेचदा रिजनल मीडियमची मुलं गोंधळतात, तसा गोंधळ न करता आपण ही नाउन फ्रेज हा स्ट्रक्चर समजावून घेतला पाहिजे. स्पीकिंग विथ फ्लुएन्सी इज अ स्किल, ऑब्व्हियसली. बिफोर इज, इज इज मेन वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब, अँड बिफोर दॅट ट्रान्झिटिव्ह अँड मेन वर्ब, स्पीकिंग विथ फ्लुएन्सी इज अ नाउन फ्रेज स्टार्टेड विथ जेरंड अँड इट इज फंक्शनिंग ॲज अ सब्जेक्ट. हे लक्षात घ्या. बोलण्यातील अस्खलितपणा हे कौशल्य आहे. म्हणजे बोलण्यातील अस्खलितपणा हा नामवाचक वाक्यांश आहे आणि त्याच्यातील स्पीकिंग हे जेरंड आहे आणि ते सब्जेक्टने स्टार म्हणजे सब्जेक्ट कर्त्याच्या जागी सुरू झालेली ही नामवाचक फ्रेज आहे.
बघा, नाउन फ्रेज स्टार्टेड विथ जेरंड ॲज ऑब्जेक्ट. नामवाचक वाक्यांश जो धातुसाधित नामानं सुरू झालेला नामवाचक वाक्यांश आहे, पण तो वाक्यामध्ये कर्म म्हणून आलेला आहे. जेरंडने सुरू झालेली नाउन फ्रेज नामवाक्यांश जर वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरला असेल तर त्या संपूर्ण शब्दसमूहाला वाक्यातील ऑब्जेक्ट म्हणजे कर्म समजावे. एक्झाम्पल पहा, लगेच लक्षात येईल. नाउ अ ड्रेज एव्हरी वन प्रिफर्स ड्रिंकिंग ल्यूक वॉर्म वॉटर इन द मॉर्निंग. आजच्या काळात प्रत्येकजण सकाळी कोमट पाणी पिण्याला प्राधान्य देतो. म्हणजे बघा, नाऊ अ डेज एव्हरी वन प्रिफर्स हे तुमचं मेन क्रियापद आलं, मुख्य क्रियापद आलं, आणि त्याच्यानंतर सुरू होणारं ड्रिंकिंग ल्यूक वॉर्म वॉटर इन द मॉर्निंग ही तुमची नाउन फ्रेज सुरू झाली, जी वाक्यातला कर्म म्हणून काम करते आहे आणि ती धातुसाधित नामानं सुरू झालेली आहे. डॉग एन्जॉय बार्किंग ॲट स्ट्रेंजर्स. बार्किंग ॲट स्ट्रेंजर हे जेरंड नाउन फ्रेज स्टार्टेड विथ जेरंड ॲज ऑब्जेक्ट आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे मुख्य क्रियापदानंतर येणारा उरलेला सगळा भाग कर्म म्हणून आहे, तरीसुद्धा दुसरा तो कर्म म्हणून तर आहेच आहे, तो वाक्यातला नामवाचक वाक्यांश आहे, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, तो धातुसाधित नामानं सुरू झालेला आहे. आणि मग जेव्हा आपण MPSC UPSC NMMS NTS स्कॉलरशिपसारख्या एक्झाम्सची प्रिपरेशन करतो तेव्हा हे इनडिटेलिंग आपल्याला खूप कामी येणार असतं. आणि याही उपर जाऊन इंग्रजीतली सलग फ्लुएन्सीनी लॉंगर सेंटेन्स, टू फ्रेम लॉंगर सेंटेन्स इट इज नेसेसरी टू अंडरस्टँड फ्रेझल ऑर द नाउन फ्रेज context of the very same sentence. So it is better to take in detail bird eye view of each and every aspect which is related with the gerund. And this is my last slide. Now just see exercise. It is very easy. You can easily go through the example, and purposefully I have selected simple examples. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सोपी मी इथे वापरलेली आहेत. या प्रत्येकामध्ये ING ॲड केला तर तुमचं जेरंड धातुसाधित नाम तयार होतं. मग ते नाम आहे का हे तुम्ही पाहायचं आहे. राम इज गुड ॲट डान्सिंग. राम हा नृत्य कौशल्यात चांगला आहे, नृत्यामध्ये चांगला आहे, नृत्य हे जेरंड आलेलं आहे. या पद्धतीनं तुम्ही पहा, ही आठही वाक्यं जी आहेत त्यांचा सराव करा. आणि मी मागे जे शिकवलं ते आता बघा. लास्ट वाक्य आपण पाहूयात. My mother is afraid of driving fast. Is afraid of हे जे आलेलं आहे हे प्रेपोझिशनच्या नंतर येणारी धातुसाधित नाम आहे. जो आपण मागचे जे 7-8 प्रकार पाहिले त्या प्रकाराशी रिलेटेड असणारं एक एक उदाहरण मी दिलं आहे. तुम्ही स्वतः आठवून बघा, मागच्या स्लाईडला पुन्हा जा, आणि नक्की हे धातुसाधित नाम वाक्यात काय म्हणून कार्य करतं हे समजून घ्या. इन डिटेल स्टडी होईल. ऑप्शन्स असलेला एक प्रश्नाचं उदाहरण पाहूया. माया प्रिफर डॅश बाय ट्रेन. टू बी गोईंग, गॉन, गोईंग ऑर टू गोईंग, याच्यातलं तुमचं उत्तर कोणतं असणार आहे. यू हॅव टू आयडेंटिफाय द आन्सर. माया प्रिफर गोईंग बाय ट्रेन. म्हणजे इथे हे थोडंसं कन्फ्युजिंग करणारं एक्झाम्पलही मी तुम्हाला दिलेलं आहे. नाव हियर वी आर गोईंग टू स्टॉप. अँड स्टुडंट्स, इफ यू लाईक माय अटेम्प्ट, काइंडली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.